हॅलो मुलांनो, कसे आहात? मस्त आहे ना? मस्त रहा आणि रोज अभ्यास करत रहा. आज आपण आपल्या भाषेचा चौथा धडा बघणार आहोत. धड्याचं नाव आहे सावरपाडा एक्सप्रेस, कविता राऊत. धड्याचे लेखक आहेत संतोष साबळे. कविता राऊत ही अशा एका मुलीची गोष्ट आहे की जी मुलगी आदिवासी पाड्यात राहण्याची मोठी झाली आहे आणि रोज आपल्या दैनंदिन गरजा लाकडं पाणी ह्या गोष्टी मिळवण्यासाठी ती अहोरात्र फिरते, अनवाणी फिरते. आणि ह्या अनवाणी पायाने डोंगर दऱ्यातून फिरता फिरताच नकळत तिच्या पायामध्ये बळकटी आली आणि त्याच्याच जोरावर तिने आपल्या आयुष्यामध्ये एक धावपट्टू म्हणून नाव कमावले. तिचं गाव नाशिक जिल्ह्यातल्या सावरपाडा या आदिवासी पाड्यात ती राहत होती. दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुरा, पाण्यासाठी वणवण करणे हा रोजचा दिवस. अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकूर न करता, हार न मारता आपलं जीवन जगणं हे एक दिव्यच आहे. अशा खेड्यापाड्यात गुणवत्ता असते पण ती आपल्याला शोधावी लागते. अशाच एका डोंगरदऱ्याने वाढलेल्या आदिवासी पाड्यात पाण्याच्या शोधासाठी मैलोळमैने भटकंती करावी लागत असे. त्याच आदिवासी पाड्यात अनवाणी पायाने चालणारी लाकूड फाडा गोळा करणारी एक मुलगी, जिने राष्ट्रकुल आणि आशिया स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला, त्या आंतरराष्ट्रीय धावपट्टीचं नाव आहे कविता राऊत आणि तिच्या पाड्याचं नाव आहे सावरपाडा. हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. कविताचं बालपण निसर्गाच्या सान्निध्यातच गेलं. तिच्या आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य आणि आशियाई स्पर्धेत कांस्य आणि रौप्य असे दोन पटके तिने पटकावली. लागोपाठ या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचं नाव उंच करणारे धावपट्टू म्हणून सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत चीनमधल्या गुआंगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कविताचं सुवर्णपदक अवघ्या थोड्या सेकंदांनी चुकलं, पण त्याप्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली आणि आईच्या शब्दानेच कवितेला दिलासा आला. कविताला खूप वाईट वाटलं होतं की आपलं पदक गेलं. ती नाराजी झाली होती, पण कविताच्या आईने कविताची समजूत काढली आणि त्यावेळेस कविता अवघी चौथीत होती. त्या चौथीच्या तुमच्याच वयात असलेल्या कवितेने आईच्या बोलण्याचा किंवा आईच्या शिकवलेल्या गोष्टींचा मनात ठेवा जपून ठेवला आणि जेव्हा आयुष्यात तिला काही कठीण प्रसंग आले त्या प्रसंगी तिने आपल्या आईची शिकवण लक्षात ठेवली. अवघ्या चौथीत शिकलेल्या आईच्या समंजस शब्दाने कविताला आजवर अनेक कठीण प्रसंगी आधार दिला आहे. कष्टप्रद अनुभवामुळेच कविताचे पाय कणखर बनले. नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्यावेळेस तिचं वेगळंपण तिच्या आई आणि वडिलांच्या लक्षात आलेलं नव्हतं, परंतु कविताच्या शाळेतील कविताचे शिक्षक त्यांनी कविताच्या पायात असलेली चमक ओळखली. त्यांचं नाव होतं विजेंद्र सिंग. यांनी कविताच्या आई आणि वडिलांना कविताला धावण्याच्या स्पर्धेत पाठवण्यासाठी त्यांच्या मनाची तयारी करून घेतली आणि मग तिची नाशिकला भोसला मिलिटरी स्कूलमध्ये तिला भरती केलं आणि तिथे तिची सराव घेण्यास सुरुवात केली. कविताला रोज अनवाणी चालायची सवय होती, त्यामुळे बूट घालून चालणं तिला खूप अवघड जात असे. विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडनं बूट घालून धावण्याचा सराव करून घेतला. हिऱ्याला पैलू पाडल्यानंतर त्याचं तेज अधिकच फैलावते, तसंच तिच्या बाबतीत झालं. गुजरातमधील गांधीनगर येथे राष्ट्रीय पातळीवर शालेय स्पर्धेत धावण्यात कविताला रौप्य पदक मिळालं. पुढे मग नाशिक येथे सराव आणि हर्सुल येथे शिक्षण करत कविताने आपली कसरत पूर्ण केली. कविताची ही रोजची होणारी ओढाताड, एकीकडे शाळा आणि एकीकडे सराव, हे तिच्या सरांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी तिची शिक्षणाची सोय भोसला मिलिटरी स्कूलच्या कॉलेजमध्ये केली आणि तिला प्रवेशही मिळून दिला. मग ते राहणार कुठे हा प्रश्न होताच. त्यावेळेस तो प्रश्नसुद्धा तिचे सर विजेंद्र सिंग यांनी सोडवला. 24 ऑक्टोंबर 2002 पासून पुढील 5 वर्ष ती त्या सरांच्याच घरी राहिली. स्वतःचा मुलगा आणि मुलगी असलेल्या सिंग दाम्पत्याने आपली दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला. तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि याची प्रचिती म्हणजेच कवितेला मिळालेलं यश.
एका पाठोपाठ एक विक्रम कविताच्या नावावर झळकू लागले. कविताच्या यशामुळे हरसून आणि सावरपडा या भागात नवीन ओळख मिळाली. आज केवळ कुटुंबालाच कविताचा अभिमान नाही तर संपूर्ण हरसून परिसराला सुद्धा तिचा अभिमान वाटतो. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हरसून सावरपडा येथे जणू काही दिवाळी साजरी करण्यात आली होती. स्पर्धेत विजय झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून जो तो स्वागतासाठी कामात गुंतला होता. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारो संख्येने उपस्थित झाले होते. लेकीभोवती निर्माण झालेलं वलय, तिच्या सत्कारासाठी आलेले लोक, त्यांच्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गरडा हे बघून तिच्या आईला खूप आनंद झाला. आपली लेख मोठी झाली आहे असं समाधान त्यांच्या डोळ्यात दिसत होतं. कविता बेंगलुरु येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असता रोज किमान एकदा तरी ती आईशी फोनवरून बोलत असते. त्यावरून या मायलेकींचं गहिरं नातं लक्षात येतं. कविता सांगते, आईशी बोलल्यावर मनाला वेगळंच समाधान मिळतं. जे दिवसभर झालं ते सगळं आईला सांगितलं की आपल्याला जो काही त्रास झालाय तो त्रास कमी झाल्याचं समाधान होतं आणि आईलासुद्धा आनंद वाटतो. कविता हायवी होती, प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात फारसा फरक पडला नाही. बापलेकींच्या नात्यातील विनयी तितकीच गहिरी होती. जेवढं कविताचं आईवर प्रेम होतं तेवढंच कविता वडिलांच्याही जवळ होती. लहानपणी आपलं बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायांमध्ये मोठेपणी इतकं बळ येईल असं त्यांच्या आईवडिलांना कदाचित वाटलंच नसेल. कविताच्या यशाचं सर्व श्रेय तिचे शिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. जेव्हा कविता प्रतिकूल परिस्थितीत आर्थिक परिस्थितीत झगडत होती तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्याला ते विजेंद्र सिंग मदतीची अपेक्षा करत, त्यांच्याकडनं मदत मागत असत, विनंती करत असत आणि तेव्हा त्यांना कुठलाही कमीपणा वाटू दिला वाटत नसेल. या तर तेव्हा त्यांनी कमीपणा वाटून दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोहोचू शकली नसती. गेल्या काही वर्षापासून कविता आपल्या कुटुंबापासून दूर राहते तरी तिने सर्वांचं प्रेम जपले. घरचे सण समारंभ उत्सव यात ती सहभागी होते. मात्र बऱ्याच वयात तिला या कार्यक्रमामध्ये जाता येत नाही किंवा आपल्या कुटुंबासोबत राहता येत नाही याच्याबद्दल तिच्या मनात खंत आहे. कविताला तिच्या आवडीच्या गोष्टींपासून दूर राहावं लागतं. तिला आवडते ती वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. कवितामुळेच तिच्या गावाचं सावरपड्याचं नाव आज दूरवर पसरले. कविता तिथल्या मुलामुलींसाठी एक आदर्श ठरली आहे. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. पीटी उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते. ती खूप मेहनती आहे, धावण्याचा सराव मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या छोट्या सूचनांचं ती मनापासून पालन करते, लक्षात ठेवते. कविताचं म्हणणं आहे, मेहनत करणं आपल्या हातात आहे, मेहनत हाच उद्दिष्टांकडे नेणारा महामार्ग आहे आणि म्हणूनच कविता मेहनत करायला मागे पुढे पाहत नाही. आपलं जीवन आपणच घडवतो असं कविता म्हणते. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. कविता सरावात कधीच कसूर करत नाही. कविताने इतर जगमाठ्याच्या गोष्टींकडे कधीही लक्ष दिलं नाही. खेळाचा सराव चालू असतानाच तिने आपलं शिक्षणही पुढे चालू ठेवलं. यशवंतराव महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून तिने आपलं पुढील शिक्षण पूर्ण केलं. अशी दुर्गम भागात जन्माला आलेली पण केवळ आपल्या कर्तृत्वामुळे किंवा आपल्या मेहनतीमुळे आज सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध असलेली सावरखेड्याची एक्सप्रेस कौत कविता राऊत. आपण बघितलं की ह्या पाठ्यामध्ये अगदी छोट्याशा खेड्यात कविताचा जन्म झाला पण कविताने जगामध्ये आपलं नाव कमावलं. हे नाव कमावताना तिने लक्षात ठेवलं की मला जर पुढे जायचं असेल तर मेहनत केली पाहिजे. जर मी मेहनत केली तरच मी काहीतरी साध्य करू शकतो. कविता म्हणाली, आपलं जीवन आपणच घडू शकतो. तसंच आपलं आहे मुलांनो, आपल्याला सुद्धा आपलं जीवन स्वतः घडवायचे. आज जरी आपण एकमेकांना भेटत नसलो तरीसुद्धा आपण मोबाईलच्या माध्यमातून जो काही अभ्यास करताय तो अभ्यास करताना तुम्हालाही त्रास होतो आहे आणि आम्हालाही त्रास होतो आहे. पण सध्या काळाची गरज आहे आणि त्याच्यामुळे जर आपण अभ्यासात खंड पडला तर आपल्याला अभ्यासाबद्दल असलेली गोडी कमी होईल. मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की तुमच्यासारखी मुलं
खूप आवडीने मला रोज मोबाईलवर फोटो काढून पाठवतात, प्रश्न विचारतात. इवन बाई उद्या काय अभ्यास करू असाही प्रश्न विचारत तेव्हा मला आनंद वाटतो की खरंच माझी मुलं अभ्यास करायला लागली आहेत आणि अशाही परिस्थितीत ती अभ्यास करते. आता आपण हा जो धडा वाचला आहे हा धडा तुम्हाला दिलेल्या पाठ्यपुस्तकात वाचायचं आहे. जी मुलं गावी आहेत त्यांच्याकडे पाठ्यपुस्तकं नाही आहेत, त्यांना आपण पी डी एफ पाठवलं आहे. पी डी एफमध्ये जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकातून आपला हा धडा वाचायचा आहे. उद्या आपण ह्या धड्यावर असणाऱ्या प्रश्नांवर चर्चा करू आणि मग त्या प्रश्नांचा स्वाध्याय करू. ह्या धड्यामध्ये काही कठीण शब्द आलेले आहेत. हे कठीण शब्द मी तुम्हाला लिहून नंतर आपल्या ग्रुपवर पाठवेल की ज्याच्यामुळे तुम्हाला त्या शब्दांचा अर्थ कळेल. ज्यांच्याकडे पुस्तक नसेल त्यांच्यासाठी मी पुस्तकात फोटो काढूनही पाठवेन. कदाचित तुम्हाला पी डी एफ उघडायला जमलं नाही तर तुम्ही त्याच्याहून पुस्तक वाचू शकता आणि तुम्हाला येत असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला लिहून पाठवायचे. आपण रोज अभ्यास करतो, थोडा थोडा का होईना रोज अभ्यास करतो, पण जो आपण अभ्यास करतो तो मनापासून केला तर तुम्हालाही आनंद होतो आहे की नाही. आणि तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकताय, मोबाईल शिकताय. मी बऱ्याच मुलांना सांगितलं होतं की आपण प्रत्यक्ष भेटू आहे यासाठी गुगल मीट ही ॲप डाउनलोड करा, पण फक्त 3 मुलांनी हे ॲप डाउनलोड केले. जर तुम्ही सर्वांनी केली तर आपल्याला रोज एकमेकांशी बोलता येईल. शिकवताना तुम्ही मला प्रश्न विचारू शकाल. तर शक्य असेल तर तुम्ही ही गुगल मीट ॲप डाउनलोड करा, म्हणजे आपण याच्यावरनं पुढचा धडा शिकू शकतो. नमस्कार.